नवीन शैक्षणिक धोरणाची स्पष्टता होण्यासाठी आज दिवसभराचा अनावश्यक भाऊ वगैरे हळूहळू मी क्लिअर करतो. मी खूप कमी वेळ बोलतो, कमी शब्दामध्ये जास्त बोललं पाहिजे असा माझा आग्रह असतो, पण भाऊ नंतर बोलतो. तर अशा स्पष्टतेसाठी दिवसभर आयोजित केलेल्या या एका अर्थाने आदान प्रदानाच्या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक शब्द मी मराठीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आता AICTEच्या अध्यक्षांना असं विचारलं की असं एक यंत्र आपण डेव्हलप केलं आहे ना की कोणी कुठल्याही भाषेत बोलू आपल्याला आपल्या भाषेत ऐकू आलं पाहिजे. तर ते म्हणाले हे डेव्हलप झालं आहे, मी लगेच पुढच्या आठवड्यात तुला प्रेझेंटेशन देतो. त्यामुळे स्टेजवर समजा असे एखादे प्रमुख पाहुणे असले की ज्यांना आपण मराठीत बोलतो ते कळत नसेल तर त्यांना ते यंत्र लावावं, आपण मात्र मराठीत बोलावं. कारण नवीन शैक्षणिक धोरण चार मुद्द्याच्या आधारे मांडता येतं सोप्या शब्दामध्ये. त्यामुळे भाऊ म्हटलं मी, ते चार इतके सोपे शब्द आहेत, उच्चारायलाही सोपे, ऐकायलाही सोपे, अंमलबजावणी करायला सोपे. तर ते इतक्या सोपं केलं तर मग नवीन शैक्षणिक मग काही अडचण नाही. त्यातला पहिला मुद्दा आहे की शिक्षण मातृभाषेतून दिलं पाहिजे. शिक्षण मातृभाषेतून दिलं पाहिजे तर अशा कार्यक्रमामध्ये जो महाराष्ट्रात आहे, पुण्यात आहे, तिथे इंग्लिशमध्ये कार्यक्रमाचं संचालन करण्याचं काहीच कारण नाही, तर ते मराठीतूनच झालं पाहिजे. तर मग आपण विद्यार्थ्यांना हे सांगू की सगळी पुस्तकं आता पॉलिटेक्निकची इंजिनिअरिंगची आम्ही मराठीत केलेली आहेत. शिकवणारे प्राध्यापक त्यांना मराठीतून शिकवायला अवघड जात असेल तर त्यांनी इंग्लिशमधून शिकवावं, पण लवकरात लवकर मराठीतून शिकवण्याकडे जावं. तर त्याने इंग्लिशमधून शिकवावं, पण ते काय बोलतात हे कळण्यासाठी आम्ही ते आता त्याचं यंत्राचं स्वरूप मला कळेल की ते कानाला लावायचं आहे का ते समोर ठेवायचं आहे वगैरे, आम्हाला आमच्या भाषेमध्ये कळलं पाहिजे. किमान आदल्या दिवशी उद्या ते काय शिकवणार ते कळल्यामुळे मराठी पुस्तकातला तो चॅप्टर, तो पार्ट, तो भाग आम्ही वाचून जाऊ, त्यामुळे ते काय बोलतायत त्याच्याशी आम्ही तादात्म्य पाहू. पहिला भाग आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा, अतिशय सोपा विषय, सगळ्यांना हवावा असा वाटणारा, परंतु कधी क्रेज म्हणून आणि कधी पर्याय नाही म्हणून इंग्लिशमध्ये शिकण्याचा बोलण्याचा जो प्रयत्न आहे. तर त्यांनी सांगितलं की न्यायाधीशांचाही सगळ्यांचा आग्रह आहे की आम्हाला हे लवकरात लवकर सॉफ्टवेअर द्या. त्यामुळे पहिला भाग असा आहे की शिक्षण हे मातृभाषेतून मिळालं पाहिजे. आता उगाचच हट्ट आहे का, एवढी चांगली इंग्रजी, त्याच्यात सगळी पुस्तकं, त्याच्यात शिकवणारे, आता हे नव्याने पुन्हा त्यांनी मराठीतून शिकवा वगैरे वगैरे, हा उगाच हट्ट नाही, तर हा शास्त्रोक्त हट्ट आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळालं तर तो धोकंपट्टी करून पदवीधर होत नाही, तर तो विषय समजून घेतो. समजून घेण्याचा फायदा काय होतो, तर मग त्याला पुढचं सुचायला लागतं. आपल्या देशामध्ये एवढा मोठा देश असूनही प्रश्न असा निर्माण झाला आहे की आपल्याकडे इनोव्हेशन, संशोधन कमी, त्यामुळे निर्माण झालेल्या संशोधनाला पेटंट कमी, तर मग रॉयल्टी पण नाही. जग श्रीमंत कसं झालं, प्रामुख्याने जर्मनीसारखे, जपानसारखे देश, की त्यांनी संशोधनं केली, तशी पेटंट मिळवली, आणि त्या पेटंटची रॉयल्टी घेत ते श्रीमंत झाले. काही गरज नाही, एकदा संशोधन करायचं, पेटंट घ्या, किसने यूज करणार तो पैसा आमको देणार पडला. तर असं आपल्या देशामध्ये संशोधनच झालं नाही, फार पूर्वी झालं, त्याच्यावर दुसऱ्या पार्टमध्ये येतो. जे झालं त्याचं कधी आम्ही पेटंट मिळवलं नाही, अधिकार सांगितला नाही, आणि त्यामुळे कोणीही वापरलं आणि आमचं वापरलं आणि आमच्याकडून रॉयल्टी घ्यायला. तर जोपर्यंत त्याला मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याला विषय उमजणार नाही, तो प्रश्न विचारण्याचा धाडस करणार नाही, कारण त्याला प्रश्न इंग्लिशमध्ये विचारायचा, उत्तर इंग्लिशमध्ये, त्या इंग्लिश त्याच्या टोनमध्ये मिळणार आहे की ज्यावर चेहऱ्याला हां असं ऑल राईट असं म्हणायचं. आणि त्यामुळे शिक्षण मातृभाषेतून मिळणं हा नवीन शैक्षणिक धोरणाचा पहिला भाग आहे. दुसरा, शिक्षण जे आहे ते रोजगाराभिमुख असलं पाहिजे, व्यवसायाभिमुख असलं पाहिजे. दुसरा सोपा मुद्दा, आज काय झालेलं आहे की वर्षानुवर्ष पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं तयार झाली, सिलॅबस तयार झाली, परीक्षा पद्धती तयार झाली, रिझल्टची पद्धती तयार झाली, त्याचा आणि इंडस्ट्रीचा काहीच संबंध नाही. मग नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्या शहरातल्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगनी
जवळच्या इंडस्ट्री बरोबर एकदा दोनदा तीनदा चारदा इंटरॅक्शन करावी आणि नव्याने काही कोर्सेस इंडस्ट्रीला डेव्हलप करून हवे आहेत का असं विचारून त्या त्या पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंगला स्वायत्तता देत चाललो मोठ्या प्रमाणात आपण म्हणून किंवा जास्तीत जास्त त्यांनी एक नवीन कोर्सची मागणी आली आहे असं बोर्डाला कळवावं. बोर्डाने त्याच्या सिलेबसला मान्यता द्यावी. यापुढे बोर्ड नावाचं जे आहे आणि युनिव्हर्सिटी नावाचं जे आहे ते फ्लेक्झिबल नसेल तर आम्ही कारवाई करणार. त्यांनी खूप सूट लोकांना दिली पाहिजे, पायात दोरी अडकून ठेवायची नाही. आणि त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जवळच्या इंडस्ट्रीबरोबर इंटरॅक्शन करावी, काय कोर्सेस हवे त्याची माहिती घ्यावी, त्याप्रमाणे कोर्सेस डेव्हलप करावे आणि शिक्षणाचा निम्मा भाग हा इंडस्ट्रीमध्ये जाणं हे सक्तीचं करावं. नॉट ओन्ली स्टुडंट्स, प्राध्यापकांनाही त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये जाऊन मी जे घिसरपिटं मशीन शिकवतो आहे ते खूप जुनं झालं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये एक नवीन आलेलं आहे हे त्याला पाहू देत आणि मग त्याला ते पाहून सांगू देत की जग कुठे चाललेलं आहे. आणि त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांनी जाणं, इंडस्ट्रीमध्ये प्राध्यापकांनी जाणं आणि व्यवसायाभिमुख ज्यातून नोकरी मिळेल ज्यातून व्यवसाय करता येईल अशा प्रकारचं शिक्षण द्यावं. काही अडचण आहे का तुम्हाला? पहिल्या मातृभाषेला काही अडचण आहे का? असा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा, आपल्या देशाची परंपरा. आमच्या देशाला परंपराच नाही नावाचं जे शिकवलं जात आहे तर त्याला खूप मोठी उज्ज्वल परंपरा आहे. ती खूप मोठी उज्ज्वल सोन्याचा धूर अशा भाषेत नाही तर व्यवस्थित सिलॅबसमध्ये धडे शिकवणं, क्रॉस क्वेश्चनिंग आणि त्यातून लहानपणापासूनच त्याला किती आमचा देश महान होता. पुन्हा एकदा एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. काल परवाकडेच प्रशांत पोळ नावाच्या एका विचारवंताचं एक पुस्तक प्रकाशित झालं, त्याला मी प्रमुख म्हणलो. स्वाभाविकपणे माझा स्वभाव असं की पूर्वतयारीशिवाय काही करायचं नाही आणि त्यामुळे मी त्याला असं म्हटलं मला पुस्तक आधी पाहिजे. त्याने मला आधी दिलं, मी वाचलं आणि मी थक्क झालो. प्रशांत पोळांना मी गेली 40 वर्ष ओळखतो, त्यामुळे ते थापा मारत नाहीत मला माहिती आहे. त्यांनी थापा मारले तर अलीकडेच्या काळामध्ये ते टिकत नाही. त्यात त्यांनी अनेक गोष्टी दिलेल्या आहेत की ब्रिटिशांनी आमच्या त्यांनी शीर्षक दिली, ब्रिटिशांनी आमचं शिक्षण कसं उद्ध्वस्त केलं, ब्रिटिशांनी आमचा व्यापार कसा उद्ध्वस्त केला, ब्रिटिशांनी आमचं आमची जी फेथ आमचा जो विश्वास आहे असा आमचा धर्म कसा उद्ध्वस्त केला असं ते चॅप्टर दिले. बाकी म्हणतात नाही वाचायला अगदी, पण मी जे म्हणतो त्याच्यातलं एकच वाक्य सांगायचं झालं तर त्यांनी असं म्हटलं आहे की ज्या 1900 ते 2023 हा लिखित इतिहास आहे ज्याला कोणी अमान्यच करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले हे कोणी अमान्य करू शकत नाही, विक्रमादित्य होऊन गेलं हे कोणी अमान्य करू शकत नाही, ब्रिटिशांचं आक्रमण मुसलमान काहीच कोणी 0 ते 2023. त्याच्या आधीच्या 3000 वर्षाला पुराण म्हणतात की जे कोणी विश्वास ठेवतं, राम होऊन गेलं की नाही कोणी विश्वास ठेवतो कोण नाही ठेवत, पण सर्वसाधारणपणे प्रत्येक हिंदू ठेवतो की हो राम होऊन गेला, पण ते कुठे लिहिलं आहे. मग त्याच्यासाठी वेद पुराणं वगैरे 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 आहेत, पण ती त्याच्या बाबतीत अनेकांच्या बाबतीमध्ये विधा आहे, पण 0 ते 2023 बाबतीत विधान आहे. प्रशांत पोळ आपल्या पुस्तकात असं लिहितात की 0 जेव्हा होतं त्यावेळेला जगाच्या व्यापारामध्ये आपल्या व्यापाराचं पर्सेंटेज आपलं कॉन्ट्रीब्युशन 33% होतं. ज्यावेळेला 1011 आलं त्यावेळेला वेगवेगळी आक्रमण 800 साली सुरू झाली ना, इसवी सन 800 साली सुरू झाली आक्रमणं. त्या आक्रमणांमधून आपला बिझनेस आपला जगातल्या व्यापाराचं पर्सेंटेज हे 33%-वरून 28%-वर आलं. ब्रिटिश जेव्हा गेले तेव्हा जगाच्या व्यापारात आपलं पर्सेंटेज 3% झालं. इतकी लूट त्यांनी केली आणि सगळ्यात मध्ये आपली स्किल उडवून टाकली. म्हणजे आपण वाचतो ना की आपल्याकडे टेक्सटाईल इंडस्ट्री खूप मोठी होती, ती परवाट लावून टाकली, 3% झाली. म्हणजे 0 जगामध्ये आमचा व्यापार हा सगळ्यात मोठा होता. माहितीच नाही आम्हाला, आम्हाला काय शिकवलं जातं, आपण गरीबच होतो आणि इंग्रज आले त्यांनी औद्योगिकरण आणलं. काय औद्योगिकरण आणलं पुढचा भाग त्यांना शिकवायला पाहिजे. मला मोह होतो, तेवढं वाक्य सांगतो ते म्हणजे आपल्याकडे जहाजं जी निर्माण व्हायची ती जहाजं घेऊनच इंग्रज व्यापार करायचे. त्यातलं एक जहाज एका इंग्रज व्यापाऱ्याचं 87 वर्ष टिकलं सांगायला लागेल आणि दंतकथा नाही आहेत, त्याला 20 वी सन आहेत, त्याला संदर्भ आहेत. तिसरा नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग काय, ज्याच्यामुळे आमच्या परंपरेचा अभिमान निर्माण होईल
असं शिक्षण शिक्षणामध्ये देणं काय अवघड आहे, थोडा सिलेबस निर्माण करायला लागेल. केंद्रीय शिक्षण मंत्री गेले 2 दिवस पुण्यामध्ये आहेत, धर्मेंद्र प्रधान माझे परम मित्र आहेत, गेले 40 वर्ष आम्ही एकत्र काम करतो. त्यांनी मला दिल्लीहून कळवलं की मला भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे. जायगे 2 तास रमले भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये. का रमले? आपल्यापैकी किती जण गेलेत माहीत नाही, आजच जाऊया. तर त्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये 2000 वर्षापूर्वीचे ग्रंथ मेंटेन केलेले आहे. त्या काळात निर्माण झालेली भाषा, लिपी हे सगळं मेंटेन केलेलं आहे आणि खूप संशोधन ते करत आहे. त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून जो सिलेबस करायचा आहे की आमची परंपरा उज्ज्वल होती, आमच्याकडे शिक्षण होतं, म्हणजे आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो आणि भंडारा इन्स्टिट्यूटमधले तज्ज्ञ सगळे आम्हाला माहिती देत होते. तर नालंदा आणि तक्षशिला, त्यातलं तक्षशिला हे आजच्या पाकिस्तानमध्ये, हे मला नव्याने कळलं की ते तक्षशिला ज्यावेळेला आक्रमकांनी तोडलं जाळलं त्यानंतर आपण नालंद्याकडे शिफ्ट झालो. ते तक्षशिला हे इसवी सन 211 वगैरे मधलं आहे, 2000 वर्षापूर्वी तक्षशिला. आणि मग तक्षशिलेकडून नालंदाकडे शिफ्ट झालो ह्यालाही काहीतरी 1500-1600 वर्ष झाली नालंदा. पण मग ब्रिटिशांनी काय शिकवलं आम्हाला? ब्रिटिशांनी आम्हाला मूर्ख केलं, ब्रिटिशांनी आम्हाला कारकून म्हणून टाकलं. हे शिक्षण द्यायला लागेल. चौथा मुद्दा म्हणजे, मग मला असं वाटतं आणि सोपं पडेल, दिवसभराच्या सेमिनारची आवश्यकताच नाही. चौथा मुद्दा म्हणजे नीतिमत्तेचं शिक्षण. आई म्हणजे काय, वडील म्हणजे काय, शेजारी म्हणजे काय, आजोबा म्हणजे काय, आजी म्हणजे काय, वृद्ध माणसंही निरुपयोगी नसतात म्हणजे काय, देश म्हणजे काय, देशाला मातृभूमी का म्हणायचं, राष्ट्रगीत काय, तिरंगा ध्वज काय, तिरंगा ध्वज का निर्माण झाला, भगवा ध्वज कुठे गेला, ज्याच्यातून नीतिमत्तेचं शिक्षण मिळेल. जे मिळत नाही ना, म्हणून तो प्रॉब्लेम आहे. जगामध्ये 3 संस्कृत्या टिकल्या, त्यातल्या एका संस्कृतीने माणसाला असं शिकवलं की माणसा तू मोठा हो, प्रसंगी बापाला मार, मी कुठल्याही संस्कृतीचं नाव घेत नाही असं शिकवलं. मग दुसऱ्या संस्कृतीने असं शिकवलं की माणसा तू मोठा हो, तुझा विचार करायचा, आईचा विचार करायचा नाही, बापाचा करायचा नाही, बायकोचा करायचा नाही, पोरांचा करायचा, ओनली यू इंडिव्हिज्युअलिस्टिक, अशी एक संस्कृती डेव्हलप. आमची संस्कृती अशी डेव्हलप झाली की त्याने असं शिकवलं की माणसा तू याला मोठा कर, तुला मारून. म्हणून आमच्याकडे संत झाले, महंत झाले, क्रांतिकारक झाले, मोठी यादी झाली. की त्यांनी आयुष्यभर काय केलं? संसारच नाही केला, चिंता करतो विश्वाची. हा आता तुम्ही ते वसुदैव कुटुंब म्हणतोय ते त्यावेळेला म्हणतो, तो ध्यान लावून बसला आणि आईने विचारलं की काय करू, चिंता करतो विश्वाची. तर एक संस्कृतीने शिकवलं की माणसा तू मोठा हो, वेळ प्रसंगी बापाला मार. दुसऱ्या संस्कृतीने शिकवलं की माणसा तू मोठा हो, इतरांचा विचार करू नको. आमच्या संस्कृतीने शिकवलं की माणसा तू त्याला मोठा कर, शेजाऱ्याला मोठा कर, तो गरीब पोरा आणून त्याला तुझी अर्धी भाकर दे. म्हणून आमच्याकडे नामदेव महाराज झाले की ज्यांची भाकरी खाताना कुत्रा घेऊन पळायला लागला तर कोरडी भाकरी खाऊ नको, त्याला तूप लावया म्हणून ते पळायला लागले. तर कुत्र्याला वाटलं की हा भाकरी काढून गेला म्हणून तो जोरात पळायला लागला. नामदेव त्याने कोरडी भाकरी खाऊ नये, त्याने तूप लावा म्हणून आणखीन जोरात पळायला लागले. हे दंतकथा नाही आहेत. हे नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर सगळे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पानाचा धडा. छत्रपती शिवाजी एक पाणी आहे त्यांचं व्यक्तिमत्व. कवी वर्णन करतो शिवाजी महाराजांचं, काशी जाती गया जाती, काशी जाती गया जाती, मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवा न होता तो सुन्नत सक्की होती. सकाळी आलोच जरा म्हणून जाऊन आला असतात तुम्ही कुठेतरी प्रार्थना करून ना, त्या शिवाजी महाराजांचं एक पाणी धडा. कसं काय त्याचा अभिमान निर्माण होईल, कसा संस्कार मिळेल, जिजामाता शिकवणार की नाही, की ज्यामुळे आमच्या आईला वाटेल किंवा आपण पण जिजामाता व्हावं, अहिल्यादेवी होळकर शिकवणार की नाही, ताराराणी शिकवणार की नाही, की पतीच्या निधनानंतर तिने कोल्हापूरचं संस्थान टिकवलं. आमच्या आज माझा दावा आहे तुमच्या कॉलेजमधल्या 100 मुलांना विचारा की ताराराणी कोण, एकाही मुलाला सांगता येणार. मग तिचं कर्तृत्व तू कसं करणार, तिचा संस्कार कसा करणार? आज माझा दावा असा आहे की तुमच्या कॉलेजमधल्या 100 पैकी एकाही मुलाला शाहू महाराज सांगता येणार. ते शिवाजी महाराज शाहू महाराज गल्लत करून टाकतात. आज माझा दावा आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा वध का झाला आहे तुमच्या कॉलेजमधला एकही मुलगा सांगू शकणार. शिकवलंच जात नाही ना, आम्हाला फक्त पैसे नोटा, बाकी काही शिकवलं जात नाही.
चार मुद्द्यांचं तर नवीन शैक्षणिक धोरण कशाला एवढं सेमिनार करता? विशेषतः तुमचा पार्ट काय आहे की तुम्ही व्यवसायाभिमुख शिक्षण तयार करा. एक मुद्दा फक्त सांगून माझं बोलणं संपेल, ते म्हणजे आत्ता आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला म्हणजे आपल्या बोर्डाला एका संस्थेला मान्यता द्यायला लावली. काय आहे ती संस्था? पुण्यातलीच आहे. की त्यांनी इंडस्ट्रीमध्ये 10वीनंतर 2 वर्ष तो पूर्ण इंडस्ट्रीतच राहील, पॉलिटेक्निकमध्ये यायचं नाही, आणि पॉलिटेक्निक त्या इंडस्ट्रीला आवश्यक असताना अभ्यासक्रम डेव्हलप करून इंडस्ट्रीमध्ये क्लासेस चालवेल. त्याला दरमहा 22,000 रुपये ती इंडस्ट्री स्टायपंड मिळणार, 22,000 रुपये. 2013 साली ही कल्पना आली आणि मग ती सुप्रीम कोर्टापर्यंत अडकली की याला प्रॉव्हिडंट फंड ESS द्यावा लागेल की नाही. आपलं सरकार आल्यानंतर हे सगळं आपण सोडून घेतलं आणि क्लिअर झालं की याला प्रॉव्हिडंट फंड ESS द्यावा लागणार नाही. 2 वर्षाचा कोर्स इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला इंडस्ट्रीच्या आवारामध्ये क्लासेस चालणार. पॉलिटेक्निक कॉलेज त्याचा अभ्यासक्रम, पॉलिटेक्निक बोर्ड त्याचा अभ्यासक्रम डेव्हलप करणार, त्यासाठी फॅकल्टी देणार, त्याचं परीक्षा घेणार, रिझल्ट देणार, सर्टिफिकेट देणार. आता अशी कल्पना करा की 2 वर्ष तिथे राहिलेला दरमहा 22,000 रुपये मिळाल्यामुळे घरचं सगळं उत्तम चालवणारा आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल नॉलेज घेणारा ती इंडस्ट्री सोडणार आहे का? त्याला आपोआप रोजगार मिळेल. सोडणार असेल तर त्याला बाकीची इंडस्ट्री सोडणार आहे का? आता हे दिस इज न्यू एज्युकेशन पॉलिसी, ही नवीन शैक्षणिक धोरण आहे की ज्याने हा बाकी त्याच्यात डिटेल्स खूप आहेत. किंवा एक केवळ त्यांनी सिव्हिल शिकू नये, त्यांनी सिव्हिलचे पण काही चॅप्टर्स करावे, मेकॅनिकल जे करावे, इलेक्ट्रॉनिक्स करावेत, म्हणून तो बहुश्रुत व्हावा, ज्यात त्याला नोकरी करायची आहे त्यातला 70% अभ्यासक्रम, उरलेला 30% अभ्यासक्रम, बरोबर त्यांनी योगाही शिकावं 50 मार्काचं, आता मार्क सिस्टीम राहील त्याला क्रेडिट येईल, मग त्यांनी मेडिटेशनही शिकावं, त्यांनी तबलाही शिकावा की तो आयुष्यभर त्याला शिकताच येत नाही, मग शेवटी तो शिकता त्याचा नातू त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो, तबलाही शिकावा, हार्मोनियमही शिकावा, पण काय काय रॉंग काय? पण त्या कॅम्पसमध्ये तुम्ही हे का उपलब्ध करू शकत नाही? क्लॉक ओवर बेसिसवर त्याचा क्लॉक आपण 900 केला, आता 1500 करण्याच्या दिशेने जातो. 1500 रुपये क्लॉक ओवर केल्यानंतर त्या प्राध्यापकाला महिन्याला 72,000 रुपये मिळते, नवीन प्राध्यापकाची जास्त मिळते. कशाला सगळ्यांना परमानंट नोकऱ्या पाहिजे? त्यातले काही जण परमानंट ठेवते, काही काळजी करू नका. कारण कालच माझं केंद्रीय शिक्षण मंत्र्याबरोबर बोलणं झालं की आपल्याला शिक्षणावर खर्च खूप वाढवला पाहिजे, रिकाम्या पोस्ट ज्या आहेत तो भरायला पाहिजे, ते आपण सगळं करू. पण एका समजा पुणे विद्यार्थीगृह नावाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय ते एक तर ते क्रेडिट बिडिट जर आमचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कुलकर्णी सर मांडतील, पण एकाच पुणे विद्यार्थीगृहाच्या इंजिनिअरिंगमध्ये त्याला तबल्याचा पण एक तास आहे आणि वर्षभर त्याची परीक्षा झाली की त्याचा एक क्रेडिट मिळणार आहे, आणि दुसऱ्या बाजूने सिव्हिल पण आहे आणि इलेक्ट्रॉनिक पण आहे आणि मेकॅनिकल आहे, काय अडचण काय? आणि मग अशाला किती जणांना आम्ही युनिव्हर्सिटीत परवानगी मिळत राहणार? म्हणून स्वायत्तता द्यायला लागलो ना. आता 87 कॉलेजेसनं स्वायत्तता दिली, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या 50 दिली, बघा तुम्ही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज उद्याकडे चर्चा करा, खूप दळणदळा, परंतु इतकं सोपं आहे आणि त्यामुळे ते करायला पाहिजे. उद्या दिवसभर मुंबईमध्ये अशा सगळ्या स्वायत्तता मिळालेल्या 50 कॉलेजचे प्राचार्य आणि पुणे विद्यार्थीगृहाचे अध्यक्ष रेडेकर, जे माझे गाववालेच निघाले, म्हणजे माझ्या गावामध्ये 2200 लोकसंख्येमध्ये 200 रेडेकर आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही इकडे कुठे आला? तुम्ही नाही, मी तुमचाच गावचं आहे म्हणे. त्यांनी जवळचं गावाचं नाव सांगितलं. तर ते रेडेकर म्हणाले ते खरं आहे की संस्था चालकांना नवीन शैक्षणिक धोरण कळायला लागेल, कारण प्राचार्यांना कळून का उपयोग आहे? ते म्हणते ए बाबा गप, चाललं तसं चालू, मग तू काय करणार विचार प्राचार्य? उद्या आम्ही दिवसभराचा एक असाच ब्रेनस्टॉर्मिंग उद्या मुंबईत आहे. 87 कॉमर्सवाल्यांचा गेल्या आठवड्यात झाला, एकूण 87 कॉमर्सची स्वायत्त, 50 पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची स्वायत्त, 1250 PG कॉलेजेस आणि 12 सरकारची युनिव्हर्सिटी कॅम्पस, असे 1500 जणांना ह्यावर्षी नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे प्रयोग कर्ज सुरू होईल. त्यांचे प्रयोग पाहून इतर 5,000 जणांनी वर्षभर तयारी करायची आहे. पुढच्या वर्षी ज्यांना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बसायचं नाही त्यांनी इंग्लंड अमेरिकेतल्या एका विद्यापीठाशी ॲप्लिकेशनशी आतापासून तयारी ठेवावी, इथलं ॲप्लिकेशन सोडावं आणि मग त्या ॲप्लिकेशनप्रमाणे वागावं.
पुढच्या वर्षी कोणालाही, बरं काय काय कठीण आहेत त्यांना, कठीण नसताना तुम्ही म्हणाल अडचणी आहेत, प्राध्यापकांची भरती करा, आम्हाला दरवर्षी 150,00,000 रुपये ग्रँड की त्याच्यातून आम्ही काही प्रयोगशाळा वगैरे नवीन दिलं, नो प्रॉब्लेम. मी परवा काल देवेंद्रजी बरोबर होते, ते राज्याचे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांना म्हटलं की देवजी आपल्याला जुलैच्या पुरवण्यांमध्ये थोडे जास्त करू देऊन टाकू, बहुधा ह्या वर्षी जे इम्प्लिमेंट करणार आहेत त्यांना एक स्मॉल अमाऊंट जी आता डिक्लेअर केली तर पेपरला बातमी होईल, कारण आपलं सरकारमध्ये फाईल तयार झाल्याशिवाय बोलायचं नसतं. पण आम्ही उलटं करणार आहोत की ह्या सगळ्या 1500 जणांना असं म्हणणार आहोत की तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण म्हणून जे करणार आहात त्याची कॉस्ट आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला ती कॉस्ट देऊ, आणि त्याप्रमाणे नंतर पुढच्या वर्षी 5000 कॉलेजेसला पण देऊ की तुम्ही करा ना प्रयोग. आणि त्या प्रयोगाची कॉस्ट दर महिन्याला क्लॉक ओवरचं पेमेंट निघेल याची गॅरंटी माझी, त्या महिन्यामध्ये तुम्ही ज्यांना आणि ती जी आपण काय म्हटलं रे तज्ज्ञांना बोलवण्याला लेख काय म्हटलं प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, जर आता इंग्लिशमध्ये बोललं की बरं असतं, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसलाही परवानगी द्यायला 1500 रुपये मानधन आहे, चांगला सी ए चांगला इंडस्ट्रियलिस्ट आणि लेक्चरला यावं त्याला पण व्हिजिटिंग लेक्चर म्हणून क्लॉकवर वेगळं व्हिजिटिंग वेळ त्याला व्हिजिटिंगला 1500 दिलेले आहेत, क्लॉकला ज्याला 1500 करू त्याला व्हिजिटिंगला 2000 करू, दरमहा पेमेंट करून टाकू. इथे आमचे हायर एज्युकेशनचे डिरेक्टर बसलेले आहेत, त्यांच्या अंडर विभागीय जॉईंट डिरेक्टर असतात, तेच जरा जास्त लोकांना त्रास देतात, त्यामुळे त्या सगळ्यांना आता कडक नोटीस काढलेल्या आहे की त्रास लक्षात आला. आता ह्या महिन्याभरामध्ये आपण बघितलं की ठिकठिकाणी त्रास देणारे कसे आत चाललेले आहेत, अशी संख्या वाढली की मग सगळे नीट होतील, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त मोकळेपणाने जाऊ दे आपल्याला काम करायचं ते मोकळं होऊ ना असं करू नका, तुम्ही आम्हाला वेळेत कळवा, मग त्याची काय व्यवस्था लावायची ती लावतो, बरं बाहेर राहण्यापेक्षा त्याने आत राहिलेलं बरं अशीच व्यवस्था करू. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा, मी काही चुकीचं बोललो का, खूप खूप शुभेच्छा. आणि ह्यापुढे म्हणजे कार्यक्रमाची स्वरूपसुद्धा भारतीय पद्धतीने करावी, दीपप्रज्वलन आपण करतो ते चांगलं आहे, हां एका ठिकाणी दीपप्रज्वलन करताना मॅच बॉक्स ठेवली गेली की वात म्हणे मॅच बॉक्सने लावायचं, मॅच बॉक्स कुठून आणली, त्यामुळे तिथे एखादा दिवा ठेवा, मेणबत्ती तरी कशाला ठेवतात, छोट्या छोट्या गोष्टीचे संस्कार असतात ना, आणि त्या दिव्याने लावा त्याच्या वाती लावायच्या त्या, अशा बारीक बारीक गोष्टी खूप आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये नीट करण्याची आवश्यकता. पुष्पगुच्छ एवढे मोठे का देता, 2000 रुपयाचा तो आहे मला माहिती आहे पासून, 4 गरीब मुलींचं ड्रेसचं कापड येतं त्याच्यामध्ये, आम्ही काय करतो आम्ही तेच ठेवून जातो, त्याच्या गाडीत ठेवतो, संध्याकाळी गाडीमध्ये सगळे झाले खराब झालेले माझ्या लखनला सांगतो लखन ते सगळी गाडी क्लीन करून घे, म्हणजे दिवसभरामध्ये 20-25 मुलांचं ड्रेसचं कापड जे आलं असतं ते व्यवस्थित मी वाया घालून जातो, बंद करा कशासाठी पाहिजे, काही करोड रुपयाची कॉस्ट आहे हातांची, ते आहे तोपर्यंत कळत नाही, ते गेला की कळतं, त्यात एक नाही दोन हाताने नमस्कार आणि हे पण फुकट दिलेलं आहे, हां हास्य ऐका लोक फारच फोडू शकतो, मी जर हसा काय त्याला किंमत लागत नाही, तर त्याला तो 2000 बुकेपेक्षा असते, नमस्कार आपका बहुत बडा स्वागत है कोजी, भाषा न कळण्याचा हा प्रॉब्लेम. सकाळी त्यांना ओवाळून स्वागत केलं, असं कुठे पाहिलं गावं की आमच्या पंकजदाई मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून आलेले आहेत आणि 5 पुरुषांनी ओवाळलं, सतत आमचे पुरुष त्यांना महिलांनी ओवाळायचं, कामाचं डिस्ट्रीब्युशन ठरलेलं आहे, तर पुढच्या वेळेला ज्या वेळेला महिला प्रमुख पाहुणी असेल त्याला कॉलेजमधल्या 5 पुरुष प्राध्यापक